इतिहासाचा सहावा पाठ मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास। माणसाला मनाला विरंगुळा मिळण्यासाठी मनोरंजनाची साधनाची आवश्यकता असते। इतिहासामध्ये मनोरंजनाची साधने वेगवेगळ्या प्रकारचे छंद, नाटक, खेळ, चित्रपट, करमणुकीची साधने याद्वारे माणूस मनोरंजन करत असतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करणं, वाचन करणं या माध्यमातून मनुष्य बऱ्यापैकी मनोरंजनाची साधने करत असतो। आता मनोरंजनाची आवश्यकता काय आहे, तर माणसाला व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी मनोरंजनाची आवश्यकता आहे। माणसाचं मन प्रसन्न व्हावं, माणसाचा वेळ त्यामध्ये जावा यासाठी माणसाला मनोरंजनाची आवश्यकता आहे। माणसाचं मन हे नेहमी चैतन्यमय राहावं, त्याचबरोबर ताजेपण राहावं या दृष्टिकोनातून माणूस मनोरंजन करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। पूर्वीच्या काळामध्ये बऱ्यापैकी मनोरंजनाची साधनं होती, मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा मनोरंजनाची साधनं होती आणि आधुनिक काळामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मनोरंजनाची साधनं आहेत। प्राचीन काळामध्ये माणूस विविध पद्धतीनं मनोरंजन करत होता, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मनोरंजनाची साधनं जी आहेत यामध्ये साधारणपणे कृतिशील मनोरंजनाच्या माध्यमातून माणूस मनोरंजन करत होता। यामध्ये प्रामुख्याने हस्त व्यवसायाशी संबंधित असणारे जे खेळ आहेत त्या संदर्भातून त्यातून माणूस बऱ्यापैकी मनोरंजन करत होता। विविध प्रकारचे खेळ जे आहेत, खो खो असेल, कबड्डी असेल किंवा हॉकी असेल किंवा डॉजबॉल असेल, या विविध प्रकारचे जे खेळ आहेत या खेळाच्या माध्यमातून सुद्धा माणूस बऱ्यापैकी मनोरंजन करत असतो। हा जो प्रकार आहे कृतिशील मनोरंजनाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। दुसरा जो प्रकार आहे अकृतिशील मनोरंजनाचा प्रकार, यामध्ये माणूस बऱ्यापैकी चित्रपट पाहणे किंवा संगीत ऐकणे या माध्यमातून माणूस बऱ्यापैकी मनोरंजन करत असतो। तर अशा पद्धतीनं माणूस मनोरंजन करत असतो आणि त्याची माणसाला आवश्यकता असते। अशा पद्धतीनं माणूस हा मनोरंजनात वेळ घालवत असतो। त्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं जी आहेत त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये पहिला जो प्रकार आहे लोकनाट्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। या लोकनाट्य प्रकारामध्ये विविध प्रकार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कठपुतळ्यांचा प्रयोग। पूर्वीच्या काळामध्ये कठपुतळ्यांचे प्रयोग त्या ठिकाणी केले जात होते। समाजामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी लोकांचं मनोरंजन व्हावं आणि त्याचबरोबर लोकांचं बऱ्यापैकी खेळ व्हावेत, लोकांचा विरंगुळा व्हावा या दृष्टिकोनातून प्राचीन काळापासून ह्या कठपुतळ्यांचे जे खेळ आहेत या खेळासंदर्भात आपल्याला माहिती मिळते। यामध्ये प्रामुख्याने बऱ्यापैकी मोहनजोदडो संस्कृती, हडप्पा संस्कृती, इजिप्त संस्कृती यासारख्या संस्कृतीमधून जे उत्खनन झाले आहे त्या उत्खननामध्ये बऱ्यापैकी आपल्याला त्याचे कठपुतळ्यांचे जे अवशेष आहेत, बाहुल्यांचे अवशेष आहेत ते सापडलेले आहेत आणि त्याचे संदर्भ बऱ्यापैकी आपल्याला त्यामध्ये सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे प्राचीन काळापासून बऱ्यापैकी आपल्याला या कठपुतळ्यांचे प्रयोग जे आहेत ते केलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी रामायण, महाभारत किंवा त्याचबरोबर पंचतंत्र या माध्यमातून बऱ्यापैकी आपल्याला कठपुतळ्यांचे प्रयोग जे आहेत याच्यामध्ये आपल्याला उल्लेख सापडलेला पाहायला मिळतो। प्राचीन काळामध्ये मोठ्या प्रमाणात बाहुल्या तयार करण्यासाठी विविध साधनांचा वापर केला जात होता। यामध्ये बाहुली तयार करण्यासाठी प्रामुख्याने लाकूड, लोकर, कातडे, शिंगे, हस्तिदंत यासारख्या साधनांचा वापर करून बाहुल्या तयार केल्या जात होत्या। या बाहुल्या विविध राज्यांमध्ये तयार केल्या जात होत्या। यामध्ये प्रामुख्याने राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात यासारख्या राज्यांमध्ये बऱ्यापैकी या प्रकारच्या बाहुल्या ज्या आहेत त्या तयार केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कठपुतळ्यांचे खेळ जे आहेत बऱ्यापैकी दोन प्रकार याच्यामध्ये आहेत। एक प्रकार म्हणजे तो राजस्थानी कठपुतळ्यांचा बाहुल्यांचा प्रकार आणि दुसरा जो प्रकार आहे दाक्षिणात्य कठपुतळ्यांचा बाहुल्याचा प्रकार। अशा दोन प्रकारे कठपुतळ्यांचा बाहुल्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। हा खेळ साधारणपणे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम,
पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण या राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. साधारणपणे याच्यामध्ये जो सूत्रधार असतो त्या सूत्रधाराच्या कौशल्यावर हा कठपुतळ्यांचा खेळ केला जातो. सूत्रधार कशा पद्धतीनं बाहुल्यांचं सादरीकरण करतो त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी हा कठपुतळ्यांचा बाहुल्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये प्रकाश आणि ध्वनी या दोन साधनांचा वापर करून सूत्रधार बऱ्यापैकी त्याच्यामध्ये खेळामध्ये रंग आणण्याचा प्रयत्न करत असतो. या कठपुतळ्यांच्या बाहुल्याच्या प्रकारांमध्ये आपल्याला प्रामुख्याने चार प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली आणि सूत्र बाहुली या चार बाहुल्यानुसार बऱ्यापैकी कठपुतळ्यांचा खेळ जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीनं भारतामध्ये बऱ्यापैकी कठपुतळ्यांचा बाहुल्यांचा प्रयोग प्राचीन काळामध्ये आणि मध्ययुगीन काळामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर लोकनाट्याचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दशावतारी नाटके. आता दशावतारी नाटके म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 10 अवतार असतात. या 10 अवताराच्या माध्यमातून बऱ्यापैकी नाटक जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी केला जातो. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये दशावतारी नाटकाचे प्रयोग जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये बऱ्यापैकी सुगीचे दिवस झाल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टीनं कोकणामध्ये आणि त्याचबरोबर गोवा या भागामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी दशावतारी नाटकाचे प्रयोग त्या ठिकाणी केले जात असेल आणि याद्वारे ग्रामीण भागातील लोकांचं मनोरंजन करणं हा खरं त्या पाठीमागचा हेतू होता. हे 10 अवतार कोणते आहेत, तर पहिला जो अवतार आहे मत्स्य अवतार, दुसरा जो अवतार आहे कुरुम अवतार, तिसरा प्रकार जो आहे तो वराह प्रकार, चौथा आहे नरसिंह प्रकार, पाचवा जो आहे वामन प्रकार, सहावा प्रकार आहे परशुराम प्रकार, सातवा आहे राम प्रकाश, आठवा आहे कृष्ण प्रकाश, नववा आहे बुद्ध प्रकाश आणि 10वा आहे कल्की. अशा 10 अवतारामध्ये बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी या अवताराच्या माध्यमातून नाटके जी आहेत ती सादर केली जात असत. या नाट्य प्रकारामध्ये सुरुवातीला बऱ्यापैकी गणेश वंदना जी असते ती केली जाते, गणेश आवाहन केलं जातं आणि नंतर मग बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपापल्या भूमिकेनुसार तो त्या ठिकाणी नाटक जो आहे तो त्या ठिकाणी सादर करत असतो. प्राचीन काळामध्ये बऱ्यापैकी जे असणारी वेशभूषा आहे, रंगभूषा आहे, परंपरागत पद्धत आहे, या पद्धतीचा वापर करून बऱ्यापैकी त्या ठिकाणी दशावतारी नाटके जी आहेत ती सादर केलेली आपल्याला पाहायला मिळतात. यातील असणारे संवाद जे आहेत ते उत्स्फूर्तपणे संवाद त्या ठिकाणी सादर केले जातात. पूर्वी त्या ठिकाणी बऱ्यापैकी देवाच्या समोर त्या ठिकाणी ही दशावतारातील असणारे जे लोक आहेत हे त्या ठिकाणी लाकडी स्वरूपामध्ये मुखोटे तयार करणे आणि त्या मुखोट्याच्या माध्यमातून देवाला नामस्मरण करणं अशा पद्धतीची भूमिका पार पाडत होते. नाटकाचा शेवट करण्याच्या दृष्टिकोनातून दही हंडी फोडून बऱ्यापैकी कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर शेवटी आरती त्या ठिकाणी केली जाते. अशा पद्धतीने दशावतारी नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये केले जातात. 18व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये दशावतारी नाटकाचा प्रयोग श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी नाटकाचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये तयार केला. बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये यांनी या प्रयोगाद्वारे हा राबवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून स्वतः अभ्यास करून त्यांनी पौराणिक नाटके तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं दशावतारी नाटकाचा जो प्रयोग आहे हा महाराष्ट्रामध्ये प्रसार करण्याचं काम बऱ्यापैकी आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. त्या त्या काळातील समाजाचं किंवा त्या काळातील लोकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून या मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून दशावतारी नाटकाचा प्रयोग त्या ठिकाणी केला जात होता. नंतरच्या काळामध्ये भजन या माध्यमातून समाज प्रबोधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हा एक समाज प्रबोधनाचा मार्ग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. संतांनी भजनाच्या माध्यमातून टाळ, मृदुंग, पखवाज या माध्यमातून ईश्वराचं नामस्मरण व्हावं आणि त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून हा भजन प्रकार त्या ठिकाणी चालू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भजनातून बऱ्यापैकी त्या ठिकाणी समाजाचं प्रबोधन करणं
हा एक मुख्य हेतू असतो. त्याचबरोबर या भजनाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे चक्री भजन, यामध्ये न थांबता चक्राकार पद्धतीने भजन म्हणणे याला चक्री भजन असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तो सोंगी भजन, यामध्ये बऱ्यापैकी देशभक्तीपर भूमिकेचा वापर करून त्या ठिकाणी संवाद रूपाने भजन त्या ठिकाणी म्हटलं जातं, त्याला सोंगी भजन असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भजनाच्या माध्यमातून प्रबोधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळामध्ये संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी खंजरी भजन या माध्यमातून समाज प्रबोधन करायचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या काळामध्ये बऱ्यापैकी स्वच्छतेचं महत्त्व आणि समाजाचं प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून तुकडोजी महाराजांनी या प्रबोधनाच्या माध्यमातून एक लोकशिक्षणही होते आणि लोकांना त्या ठिकाणी मनोरंजन होते या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून प्रबोधन केलेले आपल्याला या ठिकाणी भारतभर ज्यांनी काम केलं यामध्ये संत तुलसीदास, संत महाकवी, संत सुरदास, संत मीराबाई, संत कबीर यांनी भजनाच्या माध्यमातून भारतामध्ये समाज प्रबोधन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर कर्नाटकामध्ये पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोंद्रे गुरुस्वामी, त्यागराज यांनी सुद्धा भजनाच्या माध्यमातून कर्नाटकामध्ये समाज परिवर्तन करण्यासाठी काम आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी या भजनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये संत परंपरा लाभलेली आहे. या संत परंपरेमध्ये संत नामदेवांनी महाराष्ट्रामध्ये भारुड्याच्या माध्यमातून चालना दिलेली आपल्याला पाहायला मिळतं. समाजामध्ये हा प्रकार जो आहे तो रूढ करायचं काम महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर वारकरी पंथाचा पाया महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी घातला आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं हा एक आपल्याला या दृष्टिकोनातून त्यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं. आता पूर्वीच्या काळामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचं मनोरंजन करणं हा एक प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये प्राचीन काळामध्ये नारद मुनींनी कीर्तनाची परंपरा सुरू केलेली आहे असे आपल्याला त्या ठिकाणी दाखले मिळतात. कीर्तनाचे आद्य प्रवर्तक म्हणून नारद मुनींना त्या ठिकाणी ओळखलं जातं. यामध्ये प्रामुख्याने जो कीर्तनकार जो सांगणारा असतो तो त्या ठिकाणी आपल्याला हरिदास असं म्हणतात आणि जो किंवा त्याला कथेकरी बुवा असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी समाज प्रबोधन करणं हा एक महत्त्वाचा हेतू असतो. यामध्ये कीर्तनकाराची भूमिका जी आहे यामध्ये त्याचा पोशाख, त्याची असणारी विद्वत्ता आणि त्याची असणारी वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य याकडं विशेष या कीर्तनकारकास म्हणजेच हरिदासास किंवा कथेकरी बुवा यांना त्यापैकी बऱ्यापैकी या गोष्टीचे लक्ष द्यावं लागतं आणि त्यांच्या अंगी बऱ्यापैकी त्या ठिकाणी बहुश्रुतीता असावी लागते. या माध्यमातून कीर्तन सादर केलं जातं. बऱ्यापैकी मंदिराच्या समोर किंवा मंदिरामध्ये अशा पद्धतीनं कीर्तन सांगितलं जातं आणि त्या माध्यमातून बऱ्यापैकी समाज प्रबोधन करणं हा एक त्या पाठीमागचा हेतू असतो आणि त्याचबरोबर समाजाचं मनोरंजन होणं या दृष्टिकोनातून सुद्धा तो त्या ठिकाणी काम करत असतो. यामध्ये बऱ्यापैकी कीर्तनामध्ये टाळ, मृदुंग यासारख्या साधनांचा वापर करून लोकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये लळित हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. या लळित प्रकाराच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं हा एक आपल्याला भाग पाहायला मिळतो. आता लळित म्हणजे काय, तर हा सुद्धा एक कीर्तनाचाच प्रकार आहे. गोष्टीरूप स्वरूपात कीर्तन सांगणं अशा पद्धतीचा हा लळित प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या माध्यमातून बऱ्यापैकी महाराष्ट्र, गोवा या राज्यामध्ये बऱ्यापैकी लळित माध्यमातून कीर्तन प्रकार जो आहे किंवा गोष्टीरूप स्वरूपात त्या ठिकाणी माहिती सांगणं असा जो प्रकार आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये बऱ्यापैकी धार्मिक प्रसंगाच्या उत्सवाच्या वेळीच या माध्यमातून लळित प्रकार त्या ठिकाणी घेतला जातो. देवाच्या समोर त्या ठिकाणी किंवा धार्मिक उत्सव जे असतात प्रत्येक गावामध्ये त्या उत्सवाच्या प्रसंगाच्या समोर जी देवता आहे ती देवता सिंहासनावर बसवली जाते आणि तिला स्मरून बऱ्यापैकी
गावातील लोक वेगवेगळ्या प्रकारची आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या देवी समोर त्या ठिकाणी मागण्या मागत असतात. आणि ह्या मागण्या कशा असतात तर साधारणपणे बऱ्यापैकी त्या ठिकाणी गावातील असणारे जे लोक आहेत हे सुखी व्हावेत, समृद्ध व्हावेत, गाव आनंदानं राहावं, बऱ्यापैकी पुढच्या वर्षापर्यंत हा जो सण आहे ललित सण जो येणार आहे त्या सणापर्यंत बऱ्यापैकी गावामध्ये सुख समाधान आनंद जो आहे तो कायम राहू दे. आणि त्याचबरोबर गावातील असणारे वादविवाद आहेत, आपापसातली भांडणं आहेत, ती भांडणं आपापसात मिटव अशा पद्धतीनं मागणं त्या ठिकाणी केलं जातं. गावातील व्यवहार हे प्रामाणिकपणे लोकांनी करावेत अशीही भावना त्याप्रती असते. त्याचबरोबर गावातील लोकांनी सदाचारानं वागलं पाहिजे. आणि त्याचबरोबर लोकांनी खरं बोललं पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या त्या ठिकाणी देवासमोर बसून करत असतात. आणि त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून देव करत असतो अशा समजुतीतून हे ग्रामीण भागातील लोक हा सण जो आहे ललित बऱ्यापैकी हा देवाच्या समोरचा सण त्या ठिकाणी किंवा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी सादर करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या कथा त्यामध्ये सांगितल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने रामभक्ताच्या कथा असतात किंवा कृष्णाच्या कथा असतात किंवा विविध भक्त जे आहेत त्या भक्तांच्या कथा याच्यामध्ये सांगितलेल्या असतात. आणि त्या दृष्टीनं समाजामध्ये प्रबोधन जे आहे ते प्रबोधन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्यापैकी मराठी भाषा समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्यापैकी यामध्ये मराठी रंगभूमीला रंग देण्याचं काम या ललित माध्यमातून या ललित कथा प्रकार जो आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीनं हा ललित प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर समाजाचं मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून भारूड हा एक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. संत एकनाथांनी भारुडाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचं काम केलं, समाजाला दिशा देण्याचं काम केलं. या भारुडाचा जो प्रकार आहे यामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. लक्षात घ्या, बऱ्यापैकी यामध्ये एक विविधता आहे. त्याचबरोबर ते नाट्यात्मक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो, विनोदी शैलीनुसार पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये गीता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या विविध अंगाचा वापर करून संत एकनाथांनी महाराष्ट्रामध्ये भारुडाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला लोकांचं मनोरंजन करणं आणि दुसऱ्या बाजूला लोकशिक्षण देणं या हेतून हा भारुडाचा प्रकार त्या ठिकाणी संत एकनाथांनी महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं समाज परिवर्तन करण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी यासारख्या मार्गाचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मनोरंजनाचं माध्यम आहे तमाशा. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये लोकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून तमाशा या माध्यमातून प्रबोधन केलं जात होतं. समाजाचं परिवर्तन करणं, समाजाचं मनोरंजनाचं माध्यम या दृष्टिकोनातून पूर्वीच्या काळामध्ये तमाशाकडं मनोरंजन म्हणून लोक त्या ठिकाणी पाहत होते. आता मूळ तमाशा हा जो शब्द आहे हा मूळ पर्शियन भाषेतून आलेला शब्द आहे. तमाशा या शब्दाचा अर्थ काय आहे तर चित्ताला प्रसन्न देणारे दृश्य, चित्ताला प्रसन्न देणारे दृश्य असा अर्थ दिलेला आहे. माणसाचे जे चित्त असतं ते चित्त नेहमी प्रफुल्लित राहावं या दृष्टिकोनातून हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो. साधारणपणे 18व्या शतकामध्ये बऱ्यापैकी भारतामध्ये तमाशा हा प्रकार त्या ठिकाणी रुजू झाला. यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तमाशा हा प्रकार जो आहे तो आपल्याला साधारणपणे 18व्या शतकामध्ये पाहायला मिळतो. बऱ्यापैकी ग्रामीण भागातून अशा पद्धतीचे असणारे कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम त्या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. या तमाशाचे प्रकार जे आहेत ते मुख्य प्रकार दोन आहेत. पहिला जो प्रकार आहे संगीतबारी तमाशा आणि दुसरा प्रकार आहे ढोलकीबारी तमाशा. या संगीतबारी तमाशामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी नृत्य आणि संगीतावर आधारित भर दिला जातो. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर वग हा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी वगामध्ये नाट्यात्मक स्वरूप जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सुरुवातीच्या साधारणपणे तमाशा जो आहे या तमाशामध्ये सुरुवातीला बऱ्यापैकी त्या ठिकाणी गणेश पूजा करून त्या ठिकाणी गणेश वंदना करून बऱ्यापैकी त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते.
त्याच्यानंतर बऱ्यापैकी नृत्य आणि संगीताचा वापर करून काही असणारी वेगवेगळ्या विषयावरची गाणी जी आहेत ती गाणी त्या ठिकाणी घेतली जातात. त्याच्या अगोदर बऱ्यापैकी गवळणीसारखा जो भाग असतो तो त्या ठिकाणी गवळून त्या ठिकाणी सादर केली जाते. असे महत्त्वाचे भाग त्याच्यामध्ये असतात आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी लोकांच्या समोर सादरीकरण त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो भाग असतो तो नाट्यात्मक स्वरूपाचा जो भाग म्हणजे वर्ग. साधारणपणे जो कार्यक्रम समजा 3 तासाचा असेल तर त्यामध्ये 1.5 तासाचा वगाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातो. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये संगीत आणि त्याच्यात विनोद शैलीचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी या वगामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर या पद्धतीनं साधारणपणे 3 तास लोकांचं मनोरंजन व्हावं किंवा पूर्वीच्या काळामध्ये रात्रीचा अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले जात होते, लोकांचं मनोरंजन करावं या हेतून अशा पद्धतीनं नृत्य संगीत आणि त्याचबरोबर वग यासारख्या गोष्टीचा वापर करून 3 तास तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकारचे कार्यक्रम गाजले, यामध्ये प्रामुख्याने या वगामध्ये बऱ्यापैकी विच्छा माझी पुरी करा किंवा गाढवाचे लग्न यासारखे जे वग आहेत हे तमाशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला गाजलेले पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्यापैकी हे तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि लोकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्यापैकी मध्ययुगीन काळ आणि त्याच्यानंतर अर्वाचीन काळामध्येच अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो प्रचार त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून पोवाडा या साधनांचा सुद्धा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये गद्य पद्य मिश्रित याच्यावर आधारित त्याचं सादरीकरण केलं जातं. महाराष्ट्रामध्ये जे शूर लोक होऊन गेलेले आहेत या शूर लोकांचा गद्य पद्य मिश्रित स्वरूपामध्ये त्याचा जो इतिहास जो आहे तो इतिहास बऱ्यापैकी त्या ठिकाणी गायला जातो. स्फूर्तीदायी स्वरूपात आवेशपूर्ण स्वरूपात त्याचे कथन त्या ठिकाणी केलं जातं आणि अशा पद्धतीचे लोकांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी, स्फूर्तीदायी पणा निर्माण व्हावा, एक प्रकारचा आवेश निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून पोवाड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सादरीकरण केलं जातं. महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा अफजलखानाचा केलेला वध जो आहे तो वध बऱ्यापैकी त्या ठिकाणी अज्ञानदास यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तुलसीदासांनी रचलेल्या सिंहगडाची लढाई हा सुद्धा पोवाडा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होते या ब्रिटिशांच्या राज्यांच्या कालावधीत सुद्धा पोवाड्याचा प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे आपले जे क्रांतिकारक आहेत या क्रांतिकारकाची प्रेरणा सुद्धा पोवाड्याच्या माध्यमातून गायलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये उमाजी नाईक, चाफेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर आधारित मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोवाडे झाले आणि त्या माध्यमातून एक बऱ्यापैकी त्यांच्यावर आधारित माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम पोवाड्याच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पोवाडा जो आहे याच्यामध्ये अमरशेख अण्णाभाऊ साठे आणि त्याचबरोबर गवाणकर यासारख्या शाहिरांनी महाराष्ट्रामध्ये पोवाडा जो आहे तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर पोवाडा हा सुद्धा एक समाज परिवर्तनाचा एक भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. खेड्यातील लोकांचे एका बाजूला मनोरंजन होते आणि त्याचबरोबर लोकांना एक लोकशिक्षण देण्याचाही भाग त्या ठिकाणी होतो आणि लोकांचं परिवर्तन जे आहे या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या शहराने आपल्याला केलेला पाहायला मिळतं. तरी हा पोवाडा एक समाज परिवर्तनाचं एक माध्यम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मराठी रंगभूमी जी आहे या मराठी रंगभूमीचा सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला हातभार जो आहे समाज परिवर्तनासाठी समाज मनोरंजनासाठी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये मराठी रंगभूमी जी आहे हा एक मोठा भाग आहे. मराठी रंगभूमीत अनेक लेखक असतील, अनेक व्यक्ती असतील यांच्यावर आधारित किंवा वेगवेगळ्या विषयावर बऱ्यापैकी त्या ठिकाणी या माध्यमातून सादरीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता मराठी रंगभूमी जी आहे यामध्ये बऱ्यापैकी ललित कला व्यक्ती आणि समुदायाने सादर करायचे असतात.
आणि ते त्या ठिकाणी रंगभूमीवर हे सादर त्या ठिकाणी केले जातात. या ललित कलेमध्ये कलावंत आणि त्याचबरोबर प्रेक्षक या दोघांचं बऱ्यापैकी त्या ठिकाणी महत्त्व असतं. या मराठी रंगभूमीमध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी विविध लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. ही एकाच व्यक्तीवर काम चालत नाही, अनेक व्यक्तींचा सहभाग यामध्ये घेतला जातो. यामध्ये नाट्यसंहिता असेल, नाट्य दिग्दर्शक असेल, विविध प्रकारचे कलाकार असतील, रंगभूषा करणारे कलाकार असतील, वेशभूषा करणारे कलाकार असतील, किंवा रंगमंचावर काम करणारे विविध प्रकारचे कलाकार असतील, नेपथ्य असतील, किंवा प्रकाश योजना करणारे असतील, नाट्यप्रयोगाचा साठी लागणारा मोठा प्रेक्षक वर्ग असेल, किंवा विविध प्रकारचे असणारे समीक्षक असतील, अनेक लोकांचा याच्यामध्ये बऱ्यापैकी सहभाग असतो. आणि त्या सहभागाच्या माध्यमातून बऱ्यापैकी ही रंगभूमीवर असणारे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केले जातात. तंजावरचे असणारे भोसले राजहंसाने मराठीमध्ये नाटकाचा प्रकार सुरू केला. पूर्वीच्या काळामध्ये नाटक लिहिणं हे राजांना तसं विशेष गोष्ट होती, लक्षात घ्या. पण स्वतः राजाने नाटकं लिहून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम तंजावरचे असले भोसले जे आहेत यांनी आपल्याला त्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर बऱ्यापैकी त्या ठिकाणी संस्कृत असणारी नाटकं जी आहेत त्याचं रूपांतर मराठी भाषेत करणं आणि मराठी भाषेमध्ये नाटकं सादरीकरण करणं या दृष्टिकोनातूनही त्या काळातील असणारे राजे यांनी आपल्याला प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची असणारी रंगभूमी जी आहे या महाराष्ट्राच्या रंगभूमीमध्ये विष्णुदास भावे यांनी खऱ्या अर्थाने या रंगभूमीला चालना देण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे असणारे जनक म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. बऱ्यापैकी 19व्या शतकामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रसार जो आहे तो प्रसार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सीता स्वयंवर हे पहिलं असणारं त्यांचं नाटक, या नाटकातून बऱ्यापैकी त्या ठिकाणी लोकांना संदेश देण्याचं काम, समाज प्रबोधन करण्याचं काम या नाटकाद्वारे केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी ऐतिहासिक नाटकं, पौराणिक नाटकं अशा पद्धतीने नाटकं त्या ठिकाणी विष्णुदास भावे यांनी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्यापैकी विनोदी वृत्तीनं ही नाटकं जी आहेत ती सादर केलेली आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये जी नाटकं सादर केली जात होती ती बऱ्यापैकी अलिखित स्वरूपात होती आणि त्यामुळं त्याचं बऱ्याच वेळा विस्मरण होतं असायचं. पूर्वीच्या नंतरच्या काळामध्ये बऱ्यापैकी लिखित स्वरूपाची नाटकं त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये साधारणपणे 1861 वी ज कीर्तनके यांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी लिखित स्वरूपाची असणारी जी नाटकं आहेत ती लिहायला सुरुवात केली. आणि त्यांनी लिखित स्वरूपाचं असलेलं पहिलं जे नाटक आहे थोरले माधवराव पेशवे हे नाटक पहिलं त्या ठिकाणी सादर केलं. बऱ्यापैकी लिखित स्वरूपाचं असलेली संहिता त्यांनी सुरू केली आणि या पद्धतीनं लिखित स्वरूपाच्या स्वरूपामध्ये नाटकं सादर करण्याचा प्रकार त्या ठिकाणी त्यांनी त्याचा जो पाया आहे तो पाया घातला आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीची लिखित स्वरूपाची नाटकं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बऱ्यापैकी त्या ठिकाणी संगीताची आवड असणारे अनेक असणारे जे कलाकार आहेत त्यांनी सुद्धा या रंगभूमीला आकार देण्याचं काम आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. यामध्ये बालकृष्ण बोवा, इचलकरंजीकर, उस्ताद अल्लादिया खा, उस्ताद अब्दुल करीम खा आणि उस्ताद रहमान खा यासारख्या असणाऱ्या रसिकमध्ये संगीताची आवड निर्माण करण्याचं काम यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे बऱ्यापैकी नाटकामध्ये किंवा विविध ह्याच्यामध्ये संगीताचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या अगोदर जी नाटकं होती ती संगीताचा वापर केला जात नव्हता. तर नंतरच्या नाटकामध्ये नंतरच्या काळामध्ये बऱ्यापैकी 1900 नंतरच्या काळामध्ये संगीत नाटकाचा उपयोग त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या संगीत नाटकामध्ये किर्लोस्कर मंडळी जी आहेत यामध्ये किर्लोस्कर मंडळ जी आहे जी कंपनी आहे त्याला कंपनी असं म्हटलं जातं, तर त्या कंपनीने जी काही नाटकं सादर केली यामध्ये संगीत शाकुंतल हे नाटक त्या ठिकाणी सादर केलं. यामध्ये बऱ्यापैकी संगीताचा वापर त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर संगीत शाकुंतल या नाटकाच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ते पोहोचण्याचं काम आपल्याला अण्णासाहेब किर्लोस्करांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर विविध लेखकांनी अनेक प्रकारची नाटकं त्या ठिकाणी लिहिली, ती नाटकंसुद्धा त्या ठिकाणी सादर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये बऱ्यापैकी गोविंद वल्हाळ देवल यांचं असणारं संगीत शारदा हे नाटक
महाराष्ट्रामध्ये गाजलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं असणारं संगीत मानपमान हे नाटक त्या ठिकाणी ते बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यासारख्या असणाऱ्या लेखकाचं असणारं मूक नायक हे सुद्धा नाटक महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला हे नाटक रंगभूमीवर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये जे काही जे लेखक आहेत त्यांचे सुद्धा काही नाटकं आपल्याला प्रसिद्ध झालेली पाहायला मिळतात. यामध्ये आचार्य यात्रे यांचं असणारं साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार आणि घराबाहेर ही नाटकेसुद्धा मोठ्या प्रमाणात गाजलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते, येथे ओशाळा मृत्यू ही नाटके त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विजय तेंडुलकर यांचं असणारं घाशीराम कोतवाल हे सुद्धा नाटक आज आपल्याला प्रसिद्ध असलेलं पाहायला मिळतात. त्याचबरोबर विश्राम बेडकर यांचं लिखित असणारे नाटक ते म्हणजे टिळक आणि आगरकर ही नाटकं आज प्रसिद्ध झालेली पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठी रंगभूमीला रंग देण्याचं काम या लेखकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या विविध नाट्य प्रकारांमुळं मराठी भाषा मराठी रंगभूमी जी आहे ती समृद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्यापैकी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून या माध्यमातून प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी नाटक हा प्रकार जो आहे हा नाटक प्रकार बऱ्यापैकी मोकळ्या भागामध्ये पटांगणामध्ये मैदानामध्ये सादर त्या ठिकाणी केला जात होता. नंतरच्या ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी नाट्य प्रकार जो आहे हा नाट्य प्रकार त्या ठिकाणी बंदिस्त स्वरूपात म्हणजे थिएटर स्वरूपात त्या ठिकाणी मुंबईमध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्ले हाऊस किंवा रिपन या आणि व्हिक्टोरिया यासारखी जी नाट्यगृह आहेत या नाट्यगृहाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं सादरीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून समाज प्रबोधन करायचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते. समाज प्रबोधन करण्याचं माध्यम म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणं किंवा लोकांना संदेश देणं या माध्यमाचा वापर त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अलीकडच्या काळामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे 1900 बऱ्यापैकी या चित्रपट निर्मितीची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. चित्रपट म्हणजे काय? तर चित्रपट हे कलात्मक आणि तंत्रज्ञान या माध्यमातून समाज परिवर्तन किंवा समाज प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. यामध्ये चलचित्रपटाचा शोध लागल्यानंतर चित्रपट कलेचा जन्म झाला. त्याच्यानंतर बऱ्यापैकी मूकपटाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत सादरीकरण त्या ठिकाणी केलं जात होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ध्वनिमुद्रित पद्धतीनं सादरीकरण होऊ लागलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये थोड्या दिवसांमध्येच बोलपटाच्या माध्यमातून बऱ्यापैकी चित्रपट सादर केला जाऊ लागला. अशा पद्धतीनं साधारणपणे जो कालखंड आहे तो बऱ्यापैकी बोलपटाचा निर्माण होण्यासाठी साधारणपणे 10 कालखंड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. साधारणपणे 1912 या चित्रपट निर्मितीची सुरुवात जी आहे ती भारतामध्ये त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये चित्रपट निर्मितीला महाराष्ट्राची जननी असं म्हणतात. बऱ्यापैकी चित्रपटाची निर्मिती मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. यामध्ये अनेक असणारे जे चित्रपट निर्माते जे आहेत यामध्ये प्रामुख्याने मदनराव माधवराव पितळे, त्याचबरोबर कल्याणचे असणारे पटवर्धन आणि त्याचबरोबर हरिश्चंद्र सखाराम बाटवेडकर यासारख्यांचं योगदान जे आहे या चित्रपट निर्मितीमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीच्या कालावधीत यांनी बऱ्यापैकी चित्रपट तयार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आपल्याला केलेला पाहायला मिळतं. नंतरच्या काळामध्ये बऱ्यापैकी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपट निर्मिती केली. यामध्ये प्रामुख्याने गोपाल रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अ प करंदीकर, त्याचबरोबर एस एन पाटणकर, त्याचबरोबर व्ही पी दिवेकर यासारख्या कलाकारांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून पहिला मराठी चित्रपट पुंडलिक हा कटापत 1912 मुंबईत त्या ठिकाणी सादर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या माध्यमातून बऱ्यापैकी त्या ठिकाणी समाज परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला पुंडलिक हा कटापत जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर 1913 दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईमध्ये त्यांनी
बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रदर्शित करण्याचं काम केलं. या राजा हरिश्चंद्राच्या माध्यमातून त्यांनी आपली बऱ्यापैकी चित्रपट जे आहे ते सादर त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर इतर आणखीन दादासाहेब फाळके यांनी मोहिनी, भस्मासूर, सावित्री, सत्यवान यासारखे मूकपट दादासाहेब फाळके यांनी तयार केलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर वेरूळची असणारी लेणी, नाशिकची आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर ही असणारी महत्त्वाची तीर्थक्षेत्र जी आहेत त्याच्यावर सुद्धा अनुबोधपट तयार करण्याचं काम दादासाहेब फाळके यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं ऐतिहासिक आणि पौराणिक या विषयावर चित्रपट निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचनंतर थोड्या दिवसांमध्ये आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर या दोघांनी सुद्धा चित्रपट व्यवसायामध्ये बऱ्यापैकी आपलं कार्य करायला सुरुवात केली. त्यांनी सौरंद्री हा पहिला चित्रपट त्या ठिकाणी सादर केला. या बऱ्यापैकी ऐतिहासिक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सिंहगड, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, त्याचबरोबर नेताजी पालकर यासारखे ऐतिहासिक चित्रपट जे आहे या चित्रपटाची निर्मिती आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बऱ्यापैकी ग्रामीण भागातील असणारे सावकार जे आहेत या सावकारावर आधारित त्या ठिकाणी वास्तववादी चित्र या ठिकाणी पेंटर यांनी आपल्याला सावकारी पाशा या चित्रपटाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर 1925 साली बाजीराव मस्तानी या ऐतिहासिक चित्रपटातून बऱ्यापैकी राष्ट्रीय विचारसरणी जी आहे ते मांडण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं बऱ्यापैकी राष्ट्रीय विचार पोचवण्याचं काम, राष्ट्रपातळीवर पोचवण्याचं काम यासारख्या असणाऱ्या निर्मात्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर स्त्रियांचा सहभाग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा होता. यामध्ये कमलाबाई मंगरुळकर यांनी चित्रपट निर्मितीमध्ये काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी दोन त्या ठिकाणी सावळ्या तांडेल आणि पन्नाताई हे दोन बोलपट तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये स्त्रिया सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला काम केलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर नंतरच्या कालावधीमध्ये साधारणपणे 1944 नंतर यामध्ये कंपनीची स्थापना झाली. वेगवेगळ्या कंपन्या याच्यामध्ये आल्या. यामध्ये बऱ्यापैकी प्रभाकर कंपनीनं रामशास्त्री हा चित्रपट त्या ठिकाणी सादर केला. या कंपनीच्या माध्यमातून बऱ्यापैकी देशांमध्ये हा रामशास्त्री चित्रपट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गाजलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला. या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्यापैकी प्रबोधन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचनंतर बाजी पेंढारकर यांनी बाल शिवाजी हा चित्रपट तयार केला. यामध्ये बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या कार्यासंदर्भातील माहिती जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न बाल शिवाजीच्या स्वरूपात भांजी पेंढारकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं हे देशपातळी अशा पद्धतीचे वेगवेगळे चित्रपट त्या ठिकाणी गाजत असताना संत तुकाराम हा जो चित्रपट आहे हा सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम विष्णुपंत पागनीस यांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर संत तुकारामाची भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी या पद्धतीनं पार करण्याचा प्रयत्न जो आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि बऱ्यापैकी संत तुकारामांचं असणारं कार्य हे देशपातळी आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच पद्धतीने मराठीमध्ये अनेक चित्रपट झाले. त्यानंतर हळूहळू हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चित्रपट निर्मिती होऊ लागली. यामध्ये हिंदी चित्रपटामध्ये सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मुघल ए अजम इत्यादी, त्याचबरोबर डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी, झाशी की राणी यासारखे चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विविध कंपन्या ज्या आहेत यामध्ये बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रॉडक्शन, आर के स्टुडिओज, त्याचबरोबर नवकेतन यासारख्या ज्या कंपन्या आहेत या कंपनीच्या माध्यमातून मग मराठी असेल, हिंदी असेल, चित्रपट निर्मिती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी या चित्रपट निर्मितीच्या मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात
विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सध्या परिस्थितीत सुद्धा बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने चित्रपट निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. या चित्रपट निर्मितीमध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळत असतो, अनेक लोकांना याच्यामध्ये संधी मिळत असते, अनेक लोकांचं त्याच्यावर उदरनिर्वाह चालवत असतो. त्यामुळं अनेकांना मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संधी असलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये अनेक लोकांचा सहभाग लागतो, थोड्या लोकांमध्ये हे काम चालत नाही, तर यामध्ये अनेक जे कलाकार आहेत या कलाकारांचा त्याच्यामध्ये समावेश करून घ्यावा लागतो. समजा आपल्याला समजा नाटक सादर करायचं असेल तर नाटकामध्ये अनेक जे कलाकार आहेत, वेशभूषा करणारे असेल किंवा केशभूषा करणारे असेल, रंगभूषा करणारे असेल किंवा नेपथ्य असणारे किंवा त्याचबरोबर त्याला लागणारे जे अनेक गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये या लोकांना काम त्या ठिकाणी बऱ्यापैकी मिळू शकतं. यामध्ये बऱ्यापैकी जाणकार लोकांची आवश्यकता असते, अनेक लेखकांची आवश्यकता असते, अनेक विचारवंतांची आवश्यकता असते आणि या सर्वांचा समारोप घेऊन बऱ्यापैकी त्या ठिकाणी या लोकांना काम मिळू शकतं आणि ह्या सर्वांच्यामुळंच त्या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम उठावदार किंवा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होत असलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या संधी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर चित्रपटामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या संधी आहेत. लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं नाटकामध्ये माणसाला संधी मिळते त्याच पद्धतीने चित्रपटामध्ये सुद्धा अशी संधी किंवा याच प्रकारची जी लोक असतात त्यांना सुद्धा याच पद्धतीने काम मिळतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे एक साधन महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील किंवा देशातील किंवा जगातील असणाऱ्या सर्वांचं लोकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.